भक्तांच्या उल्याक पावपी देवी अशी नामना आशिल्ल्या शिरगावच्या लयराय देवीची जात्रा पुराय गोयात फामाद आसा. धोंड भक्तगण मेळून दर वर्सा लाखांनी भक्तगण शिरगावा येतात. जात्रेच्या दुसऱ्या दिसाच्यान जावपी कौलोत्सवाकय भाविकांची गर्दी जाता. जात्रा लागी पाविल्यान सध्या देवस्थान समिती कामाक लागल्या. दर वर्सा प्रमाण जात्रा यशस्वी जावचे खातीर भक्तांनी सहकार्य करचे असो उलो देवस्थान समितीन मारला. आम्ही ऑब्झर्व करता प्रत्येक वर्षा की आमच्या जात्रेचो टाईम शेड्यूल जो असता तो ठरलेलो असता. सकाळी फुडें जवळजवळ पाचांक जेव्हा देऊळ सुरू जाता, देऊळ उघडले वता जात्रे दिसा, आणि त्याच्यानंतर कंटिन्यू देऊळ चालू असता, जात्रेचे कार्य चालू असता. महिला वर्ग जो असा जास्तसो सौभाग्यवती महिला येऊन ओटी भरपाचो कार्यक्रम हो कंटिन्यू जात्रा जायसर चालू असता. आम्ही कोणाकूच थांबवू शकना, परंतु एक विनंती करूनशी दिसता की सगळ्या महिला वर्गांक आणि फॅमिली म्हणून जे देवळान येवपाचे जे प्रयत्न करतात, देवळान येवपाक भावी जे येवपाक, त्यांकां हांव विनंती करूंक सोदतां एज अ अध्यक्ष म्हणून की आमच्या देवस्थानाच्या जात्रेचो जो पीक टायम जो असता, म्हणजे सकाळी 12 टायमाचेर आमच्या देवाची चिरां म्हणजे देवीची मुर्ती जी आहा ती मेन देवळांतल्यान जुन्या देवळाकडे वचपाचो कार्यक्रम असता. त्याचो एक अर्धे ते एक वराचो कार्यक्रम आमच्या देवळांत सुरू जाता. तो जवळजवळ 12 दरम्यान जाता. म्हणटकच त्या दरम्यान सुरू जावपा खातीर 11 थंयसर गर्दी जमपाक सुरू जाता देवळांत, आणि ती गर्दी भयानक असता. त्या गर्देन कोणाक एंटरटेन करप खूप कठीण जाता. सो तेका लागून सगळ्या भाविक जे असतात त्या भाविकांक महिला वर्गाक खास करून आणि तुमच्यो फॅमिली जी आसा जॉईंटली जे देवळान वचपाक सोदता तो हो जो टायम पिरियड जो आसा सकाळी 11 संध्याकाळी 3 ओटी भरपाच्या कार्यक्रमांक येवपाक मातशे अवॉयड करपाचे. थंयसर मातशे तुम्ही थरोवपाचे की त्या टायमार आपण वयचे ना, खूप गर्दी आसतली, थंयसर खूप त्रास जावपाची शक्यता आसा. हेका लागून हांव आव्हान करता की तो टायम मातसो अनुय प्लास्टीक मुक्त जात्रा जावची म्हूण यत्न करतले. तशेच नवस केल्ल्या प्रमाण जे भाविक होमखणा खातीर लाकडां ओंपतात तांच्यांनी ती परस्पर घालची न्हय, पहिली देवस्थान समितीकडे संपर्क करचो असे देवस्थान समितीन कळीत केला. आम्ही एक इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे की प्लास्टिक मुक्त करपा खातीर, सो अवॉयड करा प्लास्टिकान घालून खंयच्योच वोटयो किंवा देवाचे साहित्य म्हणा किंवा खंयचे प्लास्टिक पोतयो न वापरता कपड्याच्या पोतयेन घालून ज्यो पोतयो परत आपापल्या घरा व्हरपाक मेळटा अशा तरेच्यो पोतयो वापरा. हे इनिशिएटिव्ह घेऊन आम्ही पूर्ण जात्रेक आम्ही प्लास्टिक मुक्त करपाचो प्रयत्न करूया. ह्या प्लास्टिकाच्या पासून आमका जो कचरो निर्माण जाता तितून आमकाच त्रास जाता, देवस्थान समितीक त्रास जाता. सो हे करपा खातीर तुमचो हातभार, सगळ्या भाविकांचो हातभार लागपाची सामको गरज आसा. आमी यंत्रणा सगळी आमची चालू आसतली, परंतु आपल्या परेन प्रत्येकान थंयसर हातभार लावपाची सामकी गरज आसा. त्याच्यानंतर आमचे जे होमखाण जे आसा त्या होमखाणान लाकडां जी आसा ती लाकडाची व्यवस्था जी आसा ती देवस्थान आपल्या परंपरेप्रमाणे करत केल्ली आसा. खंयच्याच भाविकांनी आपूण लाकडां हाडून होमखाणांक घालूं नये याची सूचना जी आसा ते गेल्या आमी जवळजवळ 5 पर्यंत दीत आसा. कोणीय भाविकान हाडलेले ल्हान ल्हान भरे जे आसात ते भरे आमी होमखाणान घातले वचना, ते सगळे आमी काढून भायर मारता. गोमंतक टीव्ही खातीर शिरगावच्यान रिपोर्टर तुकाराम सावंत.